समृद्ध महाराष्ट्र ही थीम आम्ही घेण्यामागचं कारण आहे ते म्हणजे तुमचं ब्रेन चाइल्ड असलेलं समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग असा महामार्ग होता, तुम्ही जेव्हा संकल्पना मांडली तेव्हा असं वाटत होतं की कदाचित माझी पिढी काही बघू शकणार नाही, कदाचित पुढची किंवा त्याच्या पुढची पिढी यायला लागेल आणि तेव्हा त्या रस्त्यावरून प्रवास करता येईल. नेमकं हे ब्रेन चाइल्ड तुमच्या डोक्यात कसं तयार झालं? खरं तर सातत्याने आम्ही ज्यावेळी विदर्भ मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणायचो त्यावेळेस त्या विकासाच्या पाठीमागे कनेक्टिव्हिटी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आणि म्हणून साधारणपणे जवळजवळ 22-23 वर्षापूर्वी म्हणजे सन 2000 साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ही संकल्पना मांडली होती की आपल्याला एक नागपूर ते मुंबई जोडणारा एक कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे तयार केला पाहिजे. ते विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेस असं म्हटलं होतं की आता तर आम्ही एक रोड तयार करतोय, भविष्यात याचा विचार करता येईल वगैरे. पण तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ते होतं आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी जेव्हा मिळाली त्यावेळी मी पहिला निर्णय घेतला की आपल्याला हा हायवे केला पाहिजे. मुळातच आपण जर जगातले जे प्रगत देश आहेत त्या देशांचा विचार केला, अगदी अमेरिकेचा विचार केला, तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षांचं वाक्य फार महत्वाचं आहे की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते ठीक आहेत असं नाही आहे, तर अमेरिकेचे रस्ते चांगले असल्यामुळे अमेरिका श्रीमंत आहे. आणि त्यासोबत जर आपण अगदी आपला दक्षिण कोरियासारखा जर देश बघितला तर सेऊल ते भुसान हा जो त्यांनी एक रोड तयार केला त्या रोडनी त्यांचं सगळं भविष्य डिफाईन केलं. कारण हा केवळ रोड नसतो, हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर असतो. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये असं होतं की नागपूर ते मुंबई हा केवळ एक रस्ता नाही आहे तर JNPT पोर्ट जो आहे जो देशाचा जवळजवळ 70% कंटेनर ट्रॅफिक हँडल करतो त्या पोर्टची पोर्टलेट डेव्हलपमेंट ही कुठपर्यंत पोहोचली आहे तर ती मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद याच्या पलीकडे ती नाही आहे. आणि ती जर आपण लिव्हरेज करू शकलो आणि ती जर महाराष्ट्रातल्या अगदी 10-12-14 जिल्ह्यांना देऊ शकलो तर प्रचंड वेगानं एक विकास होईल. आणि म्हणून ही समृद्धीची संकल्पना मी मांडली आणि नागपूरपासनं मुंबईपर्यंत JNPT पोर्टपर्यंत 14 जिल्हे याला आपल्याला जोडायचे, 10 जिल्हे थेट जोडायचे, 14 जिल्हे इनडायरेक्टली जोडायचे, असे जवळजवळ हळूहळू 24 जिल्हे यातनं एक महाराष्ट्राचं इंटिग्रेशन देखील होतं आहे आणि त्यासोबत एक इकॉनॉमिक कॉरिडॉर देखील तयार होतोय. आणि मी जसं सांगितलं की आता आपण बघा आपण मुंबई ते पुणे किंवा पुणे मुंबई एक्सप्रेसवे तयार केला, आज तो एक इकॉनॉमिक कॉरिडॉर झालाय. एक असा जेव्हा रस्ता तयार करतो तो व्हॅल्यू तयार करतो. आता इट इज एस्टिमेटेड दॅट नागपूर मुंबई एक्सप्रेसवे विल क्रिएट अ व्हॅल्यू ऑफ मोर देन 3 लाख करोड, 3 लाख कोटीपेक्षा जास्त व्हॅल्यू तो तयार करेल. आणि म्हणून हा जो रस्ता आहे हा आम्ही तयार करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मुख्यमंत्री म्हणून तो मी जाहीर केला.